नमस्कार शेतकरी बांधवांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यात आपल्या पिकामध्ये सर्वात कापाशी पिकामध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे पातेगळ होण्याची. पातेगळ झाल्यामुळे आपले सर्वांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते, कपाशीमध्ये घट होते, कापूस पिकामध्ये उत्पादनात घट मोठ्या 25% घट या समस्येमुळे होती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कपाशी पिकातील पातेगळ या समस्यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. पातेगळ का होते, त्याची कारणे काय काय आहेत आणि त्यावरती उपाय काय आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पहा. तर शेतकरी बांधवांनो, आपण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. यातून आपल्या पिकाला तुम्हाला माहिती होईल आणि फायदा पण होईल. तर चला आपण या व्हिडिओमध्ये कपाशी पिकातील पातेगळ का होते याची संपूर्ण कारणे काय आहेत ते आपण पाहूया. यामध्ये मुख्यतः पहिलं मुख्य कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपलं कपाशी पीक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जोमदार वाढलं असतं, खूप मोठ्या प्रमाणात पाते लागलेले असतात आणि अशा वेळेस काय कधीकधी पावसाने उघडीत दिल्यामुळे आणि जमिनीतले ओलावा हटल्यामुळे कपाशीवर खूप दिवस पाणी नसल्याकारणाने ताण येतो, एक जैविक ताण येतो आणि त्यातून जैविक ताण आल्यामुळे आणि बरेच दिवस पाऊस न आल्याकारणाने त्यामध्ये एक नैसर्गिक ताणतणाव निर्माण होतो झाडामध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर पाऊस जर जोरदार पाऊस झाला तर त्या जोरदार पावसामुळे जमिनीतला नायट्रोजन अचानक वाढतो आणि त्यामुळे आपल्या कपाशी पिकातील पातेगळ होण्याची मुख्य समस्या असते. कारण जमिनीत अचानक नायट्रोजन वाढल्यामुळे पिकामधील जे काही नवीन पाते लागलेले असतात ते संपूर्ण खाली पडतात. हे झालं मुख्य कारण. त्यानंतर दुसरं कारण, बरेच दिवस पाणी नसल्याकारणाने जमिनीतील ओल कमी असल्यामुळे आपण जर त्यावरती रासायनिक फवारण्या केल्या तर त्यामुळेसुद्धा जैविक अजैविक आणि रासायनिक ताणतणाव झाडावरती येऊन पातेगळ होत असते. कोरड्या वातावरणात जर फवारण्या केल्या, खाली जमिनीत ओल नसली आणि आपण रासायनिक फवारण्या केल्या तर त्यामुळेसुद्धा एक रासायनिक ताण येऊन ते पातेगळ होण्याची दाट शक्यता असते. झालं दुसरं कारण. तिसरं मुख्य कारण म्हणजे कपाशी पिकातील मॅग्नेशियम आणि झिंक यांची कमतरता. मॅग्नेशियम, झिंक आणि बोरॉन हे तीन मूल सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाल्यामुळे सुद्धा कपाशी पिकामध्ये पातेगळ होण्याची मुख्य कारणे असतात. तर ह्या तीन चार कारणामुळे कपाशी पिकातील मोठ्या प्रमाणात पातेगळ होते आणि आपले जवळपास 25% नुकसान या समस्येमुळे होते. एकंदरीत उत्पादनाच्या 25% नुकसान या पातेगळ झाल्यामुळे आपली आर्थिक फटका बसतो. तर या शेतकरी बांधवांनो, या समस्येवर उपाय आता पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यावरती आपला सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला यामध्ये एक फवारणी घ्यायची आहे, त्यामध्ये एक मिक्स कॉम्बिनेशन करायचं आहे. ते म्हणजे यामध्ये आपल्याला कॅल्शियम सिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट घ्यायचं आहे. सिलेटेड कॅल्शियम मायक्रोन्यूट्रियंट आणि यासोबत सिलेटेड झिंक घ्यायचं आहे. हे दोन्ही मिक्स करून आपल्याला एकत्रित पंपामध्ये मिक्स करून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. सिलेटेड कॅल्शियम आणि सिलेटेड झिंक हे दोन्ही पॅकिंग आपल्याला दुकानामध्ये उपलब्ध आहेत. महादनच्या पॅकिंगचे आहेत किंवा इतर कोणत्याही कंपनीचे तुम्ही घेऊ शकता जे उपलब्ध होईल. आणि हे प्रतिपंप 25-30 ग्रॅम पंपामध्ये 15-16 लिटरच्या पंपामध्ये मिक्स करून फवारणी घ्यायची आहे. मॅग्नेशियम आणि झिंक दोन्ही 25-30 ग्रॅम दोन्ही मिक्स करून फवारणी घ्यायची आहे. यामुळे जे काही ताणतणाव किंवा शेतकरी मित्रांनो, ऑल इन वन महादनची मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड 2 हे पाकिटसुद्धा तुम्ही घेऊन फवारू शकता. या पॅकिंगमध्ये संपूर्ण झिंक बोरॉन आणि कॅल्शियम या तिन्हीचा मिक्सचर आहे. तर ही संपूर्ण ऑल इन वन ही ठरू शकते, तुम्ही ही पण घेऊ शकता. अगोदरची ग्रेड जर नाही भेटला तर ही महादनची मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड 2 ही घ्या. ऑल इन वन आहे, यातून संपूर्ण कॅल्शियम झिंक आणि बोरॉन हे तिन्ही पण घटक उपलब्ध होतील. ऑल इन वन घटक आहे मित्रांनो, ही उपलब्ध झाल्यास ही महादन या ग्रेडमध्ये 30 ग्रॅम प्रतिपंप पावडर मिक्स करून त्यात पंपामध्ये मिक्स करायचे आहे आपल्याला. मित्रांनो, महादन ग्रेड 2 मायक्रोन्यूट्रियंट याची 30 ग्रॅम पावडर घेऊन ती संपूर्ण आपल्या पंपामध्ये मिक्स करायची आहे. 30 ग्रॅम प्रतिपंप. शेतकरी मित्रांनो,
माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काय मत असेल ते कमेंट करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.